कार्यक्रम सादर करत आहेत क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा. दिशा, भविष्यातील शिक्षणाची. श्रोत्यो नमस्कार. दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत. आपण जाणून घेतोय मुलांचं शिक्षण आणि त्यांच्या भविष्यातील करिअर बाबत वाई येथील दिशा अकॅडमीचे संचालक प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांच्याकडून. नुकताच इयत्ता 10वीचा निकाल लागला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन. खूप मेहनत मी वर्षभर घेतलीत आणि त्याच्यावर खूप काम केलं आणि त्याप्रमाणे कदाचित तुमचा रिझल्ट तुम्हाला आता मिळाला असेल. काही विद्यार्थ्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मार्क मिळाले असतील तर कदाचित काही विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे मार्क मिळालेले नसणार. पण जो काही रिझल्ट आता समोर आलाय तो मनापासून स्वीकारा, त्याचा आनंद घ्या, त्यात समाधानी राहा आणि पुढच्या चॅलेंजेससाठी तयार होणं मात्र गरजेचं आहे. कारण काय, 10वी हा तुमचा करिअरचा सगळ्यात बेसिक टप्पा, महत्वाचा टप्पा असला तरी पण 10वीच्याच गुणांवर सगळं काही गोष्टी घडणार आहेत असं निश्चित नाही. तुमचे 10वीचे गुण ही फक्त तुमची कॅपॅसिटी, तुमचा पोटेन्शियल हे इंडिकेट करणार आहेत. फॉर एक्झाम्पल 96% एक्सपेक्टेड होते आणि 92% मिळाले, म्हणून तुमचा करिअरचा ट्रॅक बदलणार नाहीये. फक्त थोड्याशा ह्या टक्केवारीमुळे थोडं तुम्ही स्वतःला एक वेगळ्या ह्याच्यामध्ये न्यायची शक्यता राहील. सो जे आहे ते स्वीकारून आपल्याला पुढच्या गोष्टीवर जायला पाहिजे. कारण ऍक्च्युअली करिअर तुमचं हे 12th नंतरच होणार आहे, त्यामुळे 11वी 12वी हा तुमच्या करिअरचा खरं मेन टप्पा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला आता फोकस करायचंय. आत्ताचे जे काही गुण मिळाले तर ज्या विद्यार्थ्यांना थोडे कमी गुण मिळाले त्यांनी कुठेही नाराजीमध्ये न अडकता जे काही चेंजेस आपल्याला करायचे त्याच्यावर आपण काम करू शकतो. कारण 10th तुम्हाला काय शिकून जाणार आहे किंवा ह्या निकालाकडे तुम्ही कोणत्या अँगलनी बघा, तर जी काही मेहनत तुम्ही वर्षभर घेतलीत, कशा पद्धतीने अभ्यास केलात, काय स्ट्रॅटेजी वापरल्यात, लँग्वेजचा अभ्यास कसा केला, त्याचे आउटपुट काय मिळाले, टेक्निकलमध्ये म्हणजे मॅथ्स आणि सायन्स अभ्यास केला कसा केला, त्याचे आउटपुट काय मिळाले, हे सगळं थोडंसं तुम्हाला रिवाईज करा किंवा ते लक्षात ठेवा. कारण हेच तुम्हाला आता 11वी 12वीला उपयोगी पडणार आहे. जरी 12च्या एक्झाम्सच्या एंट्रन्स बेसवर तुम्हाला पुढे करिअर करायला लागणार असतील, फॉर एक्झाम्पल जेई असेल, सीईटी असेल, नीट असेल, नाटा असेल, डिफेन्ससाठी एनडीए असेल, या सगळ्या एंट्रन्स एक्झाम तुम्हाला फोकस करायच्याच आहेत, पण त्यासाठी तुमचा बेसिक कॉन्सेप्ट म्हणजे बोर्ड स्टडी पण तितकाच मॅटर करणार आहे. त्यामुळे बोर्डाचा अभ्यास करताना तुम्हाला पुन्हा 10वीची आठवण येणार आहे, तुमच्या ह्या सगळ्या अभ्यासाच्या बैठकींची आठवण येणार आहे आणि ती एनर्जी तुम्हाला एक वेगळ्या करिअरकडे न्यायची शक्यता निश्चित राहणार आहे. निकाल कमी लागला म्हणून नाराज व्हायचं नाही हे आपला नक्कीच ठरलंय आता. आणि पुन्हा एकदा नवीन तयारीनं 11वीच्या पहिल्या दिवसापासून सुरुवात आपल्याला करायची. ज्यांना उत्तम गुण मिळाले त्यांच्यासाठी पण मी आवर्जून सांगेन की आता खूप छान मार्क मिळाले, सगळीकडे कौतुक तुमचं नक्कीच झालं असेल, होत असेल आणि होणारच आहे आणि स्वाभाविक ते झालं पण पाहिजे. पण आता एक पुन्हा मोठी खूप जबाबदारी तुमच्या खांद्यावर आली आहे. पुन्हा अपेक्षा ह्या तशाच तुमच्या रिझल्ट प्रमाणे राहणार आहेत. जो काही 10वीचा निकाल आलाय या निकालावरच जर तुम्ही थांबलात तर पुन्हा 12वीचाच निकाल असेल असं निश्चित नाहीये. तुम्ही ज्या ताकदीनं 10वीचा अभ्यास केला त्याच ताकदीनं पुन्हा एकदा 11वी 12वीची स्ट्रॅटेजी, त्याचं वर्किंग आणि तो अभ्यास तसा चालू ठेवला तर पुन्हा हाच रिझल्ट तुम्हाला तुमच्या 12थला दिसेल आणि त्याचप्रमाणे एंट्रन्सला पण दिसेल तिथं. याचा अर्थ असा आहे की जी मेहनत 10थला घेतली तीच मेहनत 11वी 12वीला चालू ठेवली पाहिजे तर रिझल्ट मेंटेन राहणार आहे. नाहीतर खूप मुलांचे 10चे रिझल्ट खूप छान असतात पण पुन्हा 11वी 12वीला या यशामुळे कदाचित रुळून जात असतील किंवा कदाचित पुढचे सगळे नियोजन बिघडत असतील आणि त्यामुळे मुलांचे गुण हे कमी येतात. स्पेसिफिक काही कारण आहेत ती वेळ मिळेल तसं आपण नक्की डिस्कस करू. पण आज एवढं मात्र नक्की सांगेन की तुमच्यावर जबाबदारी आता वाढली आणि टिकून ठेवण्यासाठी या 10वीच्या वर्षासारखीच मेहनत पुन्हा पुढचे 2 वर्ष करायचे, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे रिझल्टपर्यंत पोहोचता येणार आहे. 3-4 गोष्टीवरून आपण विचार करू शकतो. जसं 10वीच्या निकालाकडे तुम्ही प्रत्येक जण वेगळ्या अँगलनी पाहताय तर आता मी सजेस्ट केलेला अँगल कोणता आहे तर रिझल्ट आपल्याला जो काही मार्क देऊन गेला ते मार्क कशामुळे मिळालेत याचं मात्र तुम्ही या येणाऱ्या आठवड्यामध्ये वेळ मिळेल तसं विचार करून अनालिसिस करून नक्की ठेवा. आणि त्याच्यामध्ये काय बघणं महत्वाचं आहे तर किती तास अभ्यास केला, कोणत्या स्टाईलने अभ्यास केला आणि मोटिवेट तुम्ही कशामुळे झाला होता, तुमची सेल्फ मोटिवेशन कशामुळे होतं, कुणी तुम्हाला सपोर्ट किंवा एनर्जी तुमची मेंटेन केली हे पण सगळं खूप लक्षात ठेवा. कारण 11वी 12वीला त्या सगळ्या गोष्टींची खूप आवश्यकता लागणार आहे. कारण 11वी 12वीमध्ये तुम्ही थोडे मोठे झाल्यामुळे बऱ्याच वेळा पालकांचं किंवा कदाचित शिक्षकांचं ऐकण्याचं प्रमाण कमी होतं आणि आपण स्वतःच्याच निर्णयांकडे जायला लागतो. मग जर ते निर्णय योग्य तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्हाला तुमचे प्रिव्हियस वर्किंग्स पण लक्षात ठेवलं पाहिजे, त्याच्यावर काम करायला पाहिजे. तसे अनेक बाबी आता ह्या 10वीच्या निकालातून आपण प्लसमध्ये घेणार आहोत आणि त्याच्याप्रमाणे पुढील अभ्यासात आपण नक्की जाऊ. सो आता 11वीसाठी तुमचं काम आहे चांगलं कॉलेज, चांगलं इन्स्टिट्यूट आणि पहिल्या दिवसापासून तयारी. त्याच्यावर आपण पुढील भागात बोलू. पण एक आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये 12वीच्या प्रवेश प्रक्रिया ज्या आहेत एंट्रन्सवर असणाऱ्या त्याच्यावर बोलणार आहोत. वाई इथल्या दिशा अकॅडमीमध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर आणि एनडीए प्रवेश परीक्षांची सर्वोत्तम तयारी करून घेतली जाते. यावर्षी 31 विद्यार्थी जेईई ऍडव्हान्स परीक्षेसाठी पात्र, यामध्ये लक्ष बॅचमधील 26 पैकी 24 विद्यार्थी पात्र, सर्वांचं अभिनंदन. 2019-21 साठीच्या 2 वर्षांच्या बोर्ड कम एंट्रन्स एक्झाम क्लासरूम प्रोग्रामचे प्रवेश आता सुरू झाले आहेत, तेव्हा एक वेळ दिशा अकॅडमीला अवश्य भेट द्या आणि प्रवेश घ्या. नक्कीच तुमच्या जेईई, एमएचटी, सीईटी, नीट, नाटा
सातच्या आणि एनडीएच्या अभ्यासाची काळजी दूर होईल. कदम सरांना आपण संपर्क साधू शकता 777-592-593 किंवा 4 या क्रमांकावर. या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी.